पाऊलवाटे अमराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे आदित्य आणि कृष्ण आणि या साईडला आहे जंजिरा। तर मग चला। यादवांचे देवगिरीचे राज्य बुडाले। महाराष्ट्रात सुलतानशाही राजवट सुरू झाली, पण सागरी किनाऱ्यापासून तुटून दूर असलेला मुरुडचा जलदुर्ग मात्र अजिंक्यच होता। या गाडीच्या सहाय्याने किल्ल्यावर जावे लागते, यासाठी जाण्यायेण्याचा चार्ज 80 रुपये आहे। 500 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळी हा जलदुर्ग दगडाच्या बुरुजात असा पक्का बांधलेला नव्हता, तो होता मेडाकोट। मेडाकोट म्हणजे संपूर्ण बेटाभोवती लाकडी तटबंदी उभारणे, आणि अशा या मेडाकोटास एक भक्कम दरवाजा होता। हा जलदुर्ग अजिंक्य होता। किल्ल्यावर कोळ्यांनी आपले स्वातंत्र्य झेंडे फडकवत ठेवले होते। सुलतानांनी हा जलदुर्ग जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक केले, पण यश आले नाही। त्यावेळी राम कोळी हा दुर्गाचा मुख्य होता। या मोठ्या जहाजातून छोट्या जहाजामध्ये शिफ्ट होऊन या ठिकाणी गडावर नेले जाते। इसवी सन 1485 मध्ये मलिक अहमद नावाचा सुभेदार खूप मोठे सैन्य घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी आला। त्याने अशी कल्पना केली होती की लाकडाची तटबंदी पेटवून दिली की आपली फते झालीच, आणि म्हणून त्याने होडीमध्ये पेटते पलीते, तेलाचे बुदले, गवताच्या गंजा आणल्या होत्या। दुर्गाच्या चहूबाजूने त्याचा हल्ला सुरू झाला। जसजशा या होड्या जवळ आल्या, तसे रामकोळी व इतरांनी या होड्यांवर बाणाने पेटते पलीते सोडण्यास सुरुवात केली। सुभेदाराने हल्ला चढवला, पण किल्ल्यातून सुटणाऱ्या पेटत्या बाणामुळे गवताने व तेलाने पेट घेतला। पेटती गलबते समुद्रात भरकटू लागली। सुभेदाराचे सैन्य आगेत होरपळून मरू लागले। काहींनी समुद्रात उड्या घेतल्या। मलिक अहमद सुभेदाराची दानादान उडाली, त्याचा सनकून पराभव झाला व जंजिरा कोळ्यांकडेच राहिला। इथन मध्ये आल्यावर या साईडला गडावर जाण्यासाठी तिकीट आहे, पर हेड 25 रुपये। तिकीट घेऊन आपण या साईडला मध्ये जाऊ शकतो। राम कोळ्याच्या मृत्यूनंतर एतबारराव नावाचा कोळी दुर्गाधिपती झाला। निजामाला जंजिऱ्याची हाव होती, कारण हे एक बेट तेवढेच त्याच्या ताब्यात नव्हते। आणि अशाच एका संध्याकाळी काही व्यापारी लोक गलबते घेऊन बेटाजवळ आली। एतबारराव जवळ एक रात्र मुक्कामासाठी जागा मागितली। या व्यापाऱ्यांपासून आपल्याला व किल्ल्याला काहीही धोका नाही म्हणून त्यांनी परवानगी दिली। आपल्या मालाच्या पेटाऱ्यासह व्यापारी किल्ल्यात आले। रात्र झाली। व्यापाऱ्यांनी बरोबर आणलेले मद्य एतबारराव व सर्व कोळ्यास दिले। जलदुर्ग धुंद झाला आणि व्यापाऱ्यांनी इशारत केली। आत आणलेले पेटारे उघडले गेले। पेटाऱ्यात लपून बसलेले सैनिक बाहेर पडले। किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला आणि बाहेरील सैन्य आत आले। झालेल्या अचानक हल्ल्याने एकच गोंधळ उडाला। कोळ्यांची कत्तल झाली व या जलदुर्गावर निजामाचे निशाण चढले। या नकली व्यापाऱ्याचे नाव होते सिद्दी पेरीम खान। या सिद्धीस निजामाने जंजिरा व कोकणाचा मुख्य नेमले व हा जलदुर्ग बांधण्याची आज्ञा केली। हा जो दिसतोय हा शाही तलाव आहे, आणि त्या काळात पिण्यासाठी या पाण्याचा वापर होत असे। या गडाच्या चारही बाजूला समुद्र आहे आणि मध्ये हा तलाव, याचे पाणी गोडे आहे। मागच्या साईडला ही जी वास्तू आहे ही त्या काळात 7 मजली होती, तर काळाच्या ओघात जीर्ण होऊन फक्त 3 मजले उरले आहेत। चांगल्या मुहूर्तावर बांधकाम सुरू करावे असे सिद्धीने ठरवले। जंजिऱ्याजवळच नांदगाव येथे पंडित गणेश देवाज्ञ राहत होते। त्यांच्याकडे सिद्धीचे सैन्य मुहूर्त काढण्यासाठी आले। अंगणात पंडिताची 10-12 वर्षाची मुलगी खेळत होती। सैन्याने विचारले, पंडित आहेत का? नाही, ते गावाला गेले आहेत, असे मुलगी म्हणाली। काय काम आहे असे मुलीने विचारल्यावर सैन्याने काम सांगितले। एवढेच ना, मी सुद्धा सुमुहूर्त काढून देईल, वडिलांनी मला शिकवले आहे, असे म्हणून मुलीने पाठी घेतली व काही आकडेमोड करून उद्या सूर्योदयानंतर थोड्याच वेळात, असे म्हणून ती घरात गेली व सैन्यही निघून गेले। गडाच्या बाले किल्ल्यावर आलेलो आहोत आपण, भरपूर उंचीवर आहोत आणि मागच्या साईडला जे दृश्य दिसतंय ना, पा, विहंगम असा समुद्र आणि शब्दात सांगता येणार नाहीत सुंदर दृश्य दिसत। थोड्याच वेळात काम झाल्यामुळे पंडित घरी परतले। पंडिताचे लक्ष पाटीकडे गेले।
हा एवढा चांगला मुहूर्त कोणासाठी असे मुलीला विचारल्यावर मुलगी म्हणाली सिद्ध्यांसाठी। त्यांना बेटावर किल्ला बांधायचा आहे। वडिलांना मुलीचे कौतुक वाटले, आनंद झाला व दुःखही वाटले। ते म्हणाले तुला माहिती आहे का तू काय केले आहेस? हा मुहूर्त तू परकी अशा सिद्ध्यांना दिला आहेस। त्यांच्यासाठी तू वाईटातला वाईट असा मुहूर्त द्यायला पाहिजे होतास, कारण तू दिलेल्या मुहूर्तावर बांधलेला किल्ला हा रावणाच्या लंकेसारखा अजिंक्य राहणार आहे। मग पुढे हा किल्ला खरोखरच अजिंक्य राहिला। किल्ला बांधून तयार झाला, नाव ठरले जंजिरे मेहरूब। सिद्ध्यांनी बादशाहकडून स्वतंत्र जहागिरीची सनद मिळवली व तो जंजिऱ्याचा दुर्गाधिपती बनला। एक दीड तास झाला आम्ही गडाचे निरीक्षण करतोय, यांना विचारू गड कसा वाटतो। एकदम भारी गड आहे आणि किल्ल्याच्या टॉप वरून पाहिल्यावर पूर्ण समुद्र किनारा दिसतो। एक विहंगम असे दृश्य दिसते, नयनरम्य दृश्य आहे ते। असा हा अजिंक्य बलदंड जंजिरा रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ आहे। किल्ल्यात 150 ते 200 तोफा सहज असतील, त्यापैकी कलाल बांगडी, चावरी व लांडा कासम या 3 अजस्त्र तोफा आहेत। शिवाजी महाराजांच्या उदयानंतर हिंदवी स्वराज्य वाढू लागले। डोंगरी किल्ल्याबरोबरच सागरावरही आपले वर्चस्व हवे, त्यासाठी बलदंड असे जलदुर्ग ताब्यात हवेतच म्हणून शिवाजी महाराजांनी 1657 जुलैमध्ये रघुनाथ बल्लाळ सबनीस व निळोपंतांकडे जंजिऱ्याची जोखीम सोपवली। दंडराजपुरी पर्यंतचा प्रदेश काबीज झाला, पण जंजिरा सिद्ध्यांकडेच राहिला। त्यानंतर 1659 महाराजांचे पेशवे श्यामराव निळकंठ जंजिरा घेण्यासाठी आले। सिद्ध्यांनी भ्यायल्याचे सोंग घेतले व पेशव्यांना तहाची बोलणी करण्याकरिता जंजिऱ्यावर बोलवले व विश्वासघाताने कैद केले। जंजिऱ्यावर परत स्वारी होणार नाही अशा अटीवर सोडून दिले। महाराजांच्या मनात ही गोष्ट लागून राहिली। महाराजांनी त्यानंतर जंजिऱ्याजवळच एका सागरी किल्ल्याची उभारणी केली। कासा नावाच्या बेटावर उभारलेल्या या किल्ल्याचे नाव होते पद्मदुर्ग। पाहू शकताय अशी खिडकी आहे, या खिडकीतून बाहेर लक्ष ठेवलं जायचं। इथून बाहेरचं पूर्ण क्लिअर दिसतं, पण बाहेरून जर इथं पाहिलं तर फक्त अंधार दिसतो, काळोखच दिसतो। इसवी सन 1669 महाराजांनी मोरोपंत पेशव्यांची रवानगी जंजिरा घेण्यासाठी केली। मोरोपंत दंडराजपुरी पर्यंत आले, जवळचे तळेगड व घोसाळगड घेतले। चहूबाजूनी मराठा सैन्य जंजिऱ्यास बिलगले। आता आपले काही खरे नाही असे समजून जंजिऱ्याच्या मुख्य सिद्धी फतेह खानने शरण येण्याचा निर्णय घेतला, पण इतर सिद्धींनी त्याला कैद केले आणि जंजिरा सिद्ध्यांकडेच राहिला। मोरोपंतांनी 1675 परत जंजिऱ्यावर मोर्चा वळवला। बरोबर होता अलिबागचा धाडसी सेनानी लाया पाटील। मोहीम ठरली ऑगस्ट महिन्यातील वादळी दिवस होते। लाया पाटलांनी एक धाडसी निर्णय आखला। तो मोरोपंतांना म्हणाला मी रात्री गुपचूप जाऊन किल्ल्याच्या तटात शिड्या लावतो, तुम्ही बाकीचे सैन्य लगेच पाठवा। मग किल्ल्यात उतरून सिद्ध्याची दानादान उडवतो, जंजिऱ्यावर भगवे निशाण लावतो आणि खरोखर राया पाटील रात्री निघाला। जंजिऱ्याच्या तटात शिड्या लावणे म्हणजे साक्षात मृत्यूला शिड्या लावण्यासारखे होते। तरीही लाया पाटलांनी शिड्या लावल्या आणि तो सैन्याची वाट पाहू लागला, पण सैन्य काय आले नाही। काय झाले कुणास ठाऊ। पहाट होण्याची वेळ आली, लाया शिड्या काढून हताशपणे परतला। महाराजांना ही बातमी कळाली, त्यांना लायाचा खूप अभिमान वाटला। लाया पाटलास त्यांनी पालखीचा मान दिला, पण त्यांनी तो नम्रपणे नाकारला। मग काय करावे, महाराजांनी एक गलबत बांधून घेतले व त्यास नाव दिले पालखी, आणि ही पालखी लाया पाटलास दिली। सागरी पालखीचा मान लाया पाटलास मिळाला। शिवाजी महाराजांनंतर 1682 संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथरावांना जंजिऱ्यावर पाठवले। 20,000 सैन्यानिशी महिनाभर मोहीम सुरू होती, तरीही यश येत नव्हते। हे पाहून संभाजीराजे संतापले। त्यांनी हुकूम दिला राजापूरचा डोंगर फोडा आणि ही खाडी बुजून टाका, पायंदळाच्या साह्याने हा किल्ला जिंकून घेऊ। सारे कामाला लागले, अर्धी अधिक खाडी बुजवूनही झाली। त्याच वेळी औरंगजेब दक्षिणेस चालून आला व संभाजी महाराजांना ही मोहीम सोडून द्यावी लागली। हा गड फिरण्यासाठी 45 मिनिटाचा टाइम दिलेला असतो, 45 मिनिटानंतर इथून बोट परत जाते। आम्हाला 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे, तर आमची जी बोट आहे ती गेलेली आहे। आता आम्ही दुसऱ्या बोटची वाट पाहत इथे थांबलेलो आहोत। तर असा हा जंजिरा किल्ला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।